तेव्हा आपण प्रबोधनपर विचार मांडू शकू. मला विचारायचं असं आहे की बातमी मूल्य म्हणजे कुठली बातमी छापायची, छापू नये किंवा ब्रॉडकास्ट करायची, याचाही अभ्यास पत्रकारितेत कितपत होतो? असं म्हटलंय की बातमी आहे ती पवित्र असते आणि मतं ही अनिर्बंध असतात. त्यामुळे बातम्या ज्या आहेत त्या यथातथ्य असल्या पाहिजे. त्याच्यामध्ये बातमीला प्रबोधनाचं मूल्य पाहिजे असं वगैरे काही नाही. बातमी यथातथ्य पाहिजे, जे आहे ते आपण दाखवलं पाहिजे. माध्यम हे आरसा आहेत, आरशासारखी स्वच्छ असली पाहिजे. मग तो आरसा बिलोरी नको, तो वक्र नको, तो प्रतिमा मोठ्या करणाऱ्या नको, छोट्या करणाऱ्या नको, आहे तसं. तर बातम्या ज्या आहेत त्या बातम्या यथातथ्य दाखवल्या पाहिजे. तर या सगळ्या माहितीच्या लाटा आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या या माहितीच्या लाटा आपल्यावर पोहोचत असतात. या सर्व लाटा पोहोचू देत आपल्याला काय घ्यायचंय, जो स्वीकारकर्ता आहे, जो प्रेक्षक आहे आपला, ऑडियन्स आहे, त्यांनी आपल्या आपल्या आवडीचा विचार घ्यायचा असतो. एक सिलेक्टिव्ह ऑडियन्स आहे. काही लोकांना संगीताचे कार्यक्रम आवडतील, काही लोकांना व्हायलन्स सेक्सचे कार्यक्रम आवडतील, काही लोकांना पॉलिटिकल न्यूज आवडतील, काही लोकांना हा वेगवेगळ्या. परंतु जे माध्यम आहे, माध्यमाचं जे प्रसारण करणारी एखादी संस्था आहे, तर त्याने एक भरलेलं जसं ताट असतं, ज्याच्यामध्ये एक मेन कोर्स आहे, त्याच्यामध्ये स्टार्टर पण आहे, त्याच्यामध्ये काही स्वीट डिश पण आहे, अशा प्रकारचं तिखट, तुरट, गोड, आंबट, सर्व परिपूर्ण अशी एक थाली, तसं आपलं प्रसारण असलं पाहिजे. त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या रुची भागल्या पाहिजे रसिकांच्या किंवा प्रेक्षकांच्या, असं असलं पाहिजे. आता कशाचं जास्त सेवन करायचं हे आपल्या आपल्या प्रकृतीप्रमाणे स्वीकारकर्त्यांनी ठरवायचं आहे. तर जपानमध्ये अशी काही वृत्तपत्र निघाले ज्याच्यामध्ये फक्त बातम्या आहेत, त्याच्यामध्ये संपादकीय नाही, म्हणजे प्रबोधन नाही, ॲज इट इज दिलेले, ते सुद्धा चुकीचं आहे. कधी कधी आपल्याला आवश्यकता असते की मी कोणता झेंडा हातात घेऊ, असं म्हणतात मी कोणता झेंडा, मी कोणत्या बाजूने करावं, असे जेव्हा प्रश्न पडतात की काय बरोबर आहे, हे बरोबर आहे की ते बरोबर आहे, मग त्यावेळेस आपल्याला मार्गदर्शनाची गरज आहे. त्यावेळेस मार्गदर्शन सुद्धा तज्ञांचं घेतलं पाहिजे. त्या त्या घटनेचा दिवस असतो, तिथून टाळू शकत नाही. जगामध्ये वाईट घडूच नाही असं तुम्ही सांगू शकत नाही आणि ठरू शकत नाही, आणि त्याच्याकडे पाठही आपल्याला फिरवता येणार नाही प्रसार माध्यमांना. वाईट घडलं ते दाखवावं लागणार, चांगलं घडलं तरी दाखवावं लागणार. मात्र चांगलं शोधण्याची वृत्ती असू देत की मानवी मनाला उमेद वाटली पाहिजे, जगण्याची उर्मी वाढली पाहिजे आणि जगणंही सुंदर झालं पाहिजे, यासाठी सुद्धा काही बातम्या शोधल्या पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि असं जसं आपण बघतो ना की असं काही म्हणतात फॉर युअर आईज ओनली, तुमच्या डोळ्यांसाठी सगळं हे सुख आपण देतो, तुमच्या कानांसाठी हे सुख आपण देतो, तसं तुमच्या मनाचं जे आहे, मनाचं पोषण आहे, ते करण्यासाठी सुद्धा काही बातम्या आवश्यक आहे की उमेद वाढवतील, अशा बातम्या सुद्धा आपण दिल्या पाहिजे किंवा असं प्रसारण सुद्धा केलं पाहिजे. तर खूप चमकणाऱ्या गोष्टीचं प्रसारण अनेक रेडिओ, टीव्ही वगैरे कमर्शियलाइज जे करतात, आता तुम्ही जे करताय ते मनाचं पोषण करता कम्युनिटी रेडिओ मधून, की याची गरज आहे ग्रासरूटला, तळागाळातल्या माणसाला. आपल्याला ज्ञान मिळालं पाहिजे, आपलं मनोरंजन झालं पाहिजे, आपल्या प्रगतीच्या दिशा खुल्या झाल्या पाहिजे, यासाठी तुम्ही जे काम करताय ते खूप बेसिक आहे. म्हणजे की काय द्यायला पाहिजे ते तुम्ही देताय. लोकांना काय हवं त्यापेक्षा जास्त चांगलं देणं हे माध्यमाचं कर्तव्य आहे. लोकांना काय हवं त्यापेक्षा चांगलं देणं. खूप उद्योग संधी आहेत किंवा रोजगार संधी आहेत, कारण हे आधुनिक प्रसार माध्यम आहेत, हा खूप मोठा उद्योग आहे आणि याच्यामध्ये करोडो रुपयाचा अर्निंग होत असतं. त्याच्यामध्ये हे जे सोफिस्टिकेटेड मशिनरी आहे किंवा तंत्रज्ञान आहे, यंत्र आहेत, याच्या पाठीमागे काम करण्यासाठी सुबुद्ध मशागत झालेले लोक, प्रशिक्षित झालेले लोकांची आवश्यकता असते. साध्या संवादामध्ये तर कुठलं साधन लागत नाही, पण जेव्हा आपण मास कम्युनिकेशन करतो किंवा ज्याला जनसंज्ञापन करतो मोठ्या प्रमाणात, त्यामध्ये एक यंत्र असतं, ती यंत्र चालवणारे, त्याची जाण असणारे प्रशिक्षित मनुष्यबळ आवश्यक असतं. त्यासाठी पत्रकारांना रोजगाराच्या खूप मोठ्या संधी आहेत. पत्रकार आहेत, टीव्ही मीडिया आहे, रेडिओ आहे, आता जे इंटरनेटचं खूप मोठं क्षेत्र आहे, समाज माध्यम आहेत. आता हे जे सगळे समाज माध्यम आहे वेगवेगळे, तुम्ही आता उल्लेख केला व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, वेगवेगळे असे अनेक प्रसार माध्यम आहेत, हे जे समाज माध्यम आहेत हा सुद्धा फार मोठा उद्योग आहे. याच्यासाठी सुद्धा खूप रोजगार संधी याच्यामध्ये आहेत. तर या रोजगार संधी आपण शोधल्या पाहिजेत आणि त्याच बरोबर हे जे विस्तार कार्य आहे, विस्तार कार्य करण्यासाठी लोकांपर्यंत माहितीची पोहोच करण्यासाठी
अनेक प्रशिक्षित लोक लागत असतात, त्याच्यामध्ये नियोजन करणारे, संवादाचं नियोजन करणारे, अंमलबजावणी करणारे, मूल्यमापन करणारे, असे खूप मोठे मनुष्यबळ आता आवश्यक आहे. आता आपण असं विचार करतो की टीव्ही इंटरनेटच्या युगामध्ये वृत्तपत्र कमी झालेली आहेत का? नाही, वृत्तपत्राचं खप वाढतोय, वृत्तपत्राची संख्या सुद्धा वाढते आहे. फक्त त्याच्यामध्ये स्पेशलाइज झालेले आहे की पूर्वी एखादं वृत्तपत्र चालवण्यासाठी 200 लोकांची गरज असली तर आता ते 35 लोकच करतात. स्पेशलाइज झालेले, टेक्नॉलॉजी पुढे आलेली आहे, त्या टेक्निक सेवी व्हायला लागणार आहे आपल्याला. रेडिओ आहे, त्याचा विस्तार वाढलेला आहे, पण तरी सुद्धा लोकांच्या अपेक्षा सुद्धा वाढलेल्या आहेत. त्या अपेक्षेप्रमाणे वेगवेगळे कार्यक्रम तयार करणारे प्रशिक्षित लोक आवश्यक आहेत. टीव्ही मीडियामध्ये सुद्धा तीच गोष्ट आहे. आणि जनसंपर्काच्या क्षेत्रामध्ये आता जनसंपर्क इतकं मोठं व्यापक क्षेत्र आहे, कॉर्पोरेट कम्युनिकेशन आहे आणि इंटरनेटचा युग आहे, इंटरनेटचं सगळं विश्वजाल आहे, याच्यामध्ये खूप मोठे रोजगार संधी आहेत आणि त्या वैश्विक आहेत. म्हणजे पूर्वी असं आहे की आपल्या शहरात आपल्याला रोजगार शोधावा लागत होतो, फार तर राज्यात आपण जायचो कुठतरी, पण आता आपण आपल्या नाशिकची गोष्ट घेतली, नाशिकच्या 3 लेन अशा आहेत, 3 मोठ्या गल्ल्या अशा आहेत की ज्याच्यामध्ये प्रत्येक घरातला माणूस सिलिकॉन व्हॅलीमध्ये काम करतो. बरोबर, तर ते त्यांचे मुलं सगळी सिलिकॉन व्हॅलीमध्ये काम करत असल्यामुळे त्यांचे जे आई वडील आहेत इथं नाशिकचे, त्यांचा एक क्लब झालेला आहे, म्हणजे त्यांनी एक मंडळ तयार केलेले की त्यांचं एक त्यांची सुख वेगळी आहेत आणि त्यांच्या चर्चा वेगळ्या आहेत आणि त्यांचं भावविश्व वेगळं आहे त्यांच्या आई वडिलांचं. तर इतकं ग्लोबल आपलं झालेलं आहे की आपल्या लोकांना ग्लोबल रोजगार मिळू शकतो. भारतात एक खासियत आहे आपल्या भारतीय लोकांची, आपल्याकडे जो माइंड पॉवर आहे आपली, आपली जी सृजनशीलता किंवा आपली जी गुणवत्ता आहे ती इतर देशांच्या तुलनेमध्ये खूप जास्त चांगली आहे. त्यामुळे प्रत्येक 10 डॉक्टर मधला एक डॉक्टर तुम्हाला लंडन मध्ये सापडतो, तसं संवाद उद्योगामधले प्रत्येक 100 एक मोठा की पर्सन आपल्याला जगातल्या सगळ्या वृत्तपत्रामध्ये. आमची एक विद्यार्थिनी ती CNN मध्ये गेली होती. अच्छा, तर ती आहे काम करते. एक दुबई मध्ये आमची एक विद्यार्थिनी काम करते. अच्छा, म्हणजे जगाच्या प्रत्येक देशामध्ये, एक रशियामध्ये काम करते. अच्छा, तर जगाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्या भारतीय लोकांना खूप संधी आहे आणि आपल्या भागामध्ये जास्त टॅलेंट आहे इतर याच्यापेक्षा. आपल्या राज्यामध्ये टॅलेंटेड लोक खूप आहेत, त्यामुळं विश्व हे रोजगाराची संधी देणारं एक व्यासपीठ आहे मोठं. आता आपल्याला स्काय इज द लिमिट असं म्हणतो आपण, त्यामुळे खूप रोजगार संधी माध्यम क्षेत्रामध्ये आहेत. पण त्यासाठी 1-2-3 गोष्टी आपण प्रामुख्याने बघितल्या पाहिजे. एक तर संगणकाच्या कौशल्याकडे आपण बघितलं पाहिजे, चांगलं कौशल्य असलं पाहिजे त्याच्यामध्ये, आणि ग्लोबल लँग्वेज आहे त्याच्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. या 2 गोष्टी आत्मसात झाल्या की स्काय इज लिमिट, आपण जगभर काम करू शकतो आणि भारताचं जे टॅलेंट आहे, भारतात मधलं जे टॅलेंट आहे ते जगभर आपलं नाव मिळवत आहे, त्यामुळे खूप अनंत अशा रोजगाराच्या संधी या उद्योगामध्ये आहेत. आणि आपल्याकडे पत्रकार किंवा माध्यम व्यक्ती याची खाण आहे, नाशिक म्हणजे नाशिक खाण आहे ती. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातली प्रमुख वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या किंवा इंटरनेट चे सगळे जे वेबसाईट असतील त्याचे हँडलर सगळे, हे सर्व नाशिकमधले लोक प्रामुख्याने.